तुमचे विचार खरंच चांगले होते चांगल्या लोकांनी या, या राजकारणात यायला पाहिजे आणि तुम्ही जे म्हणालात की तुम्ही प्रश्न विचारा आत्ता मी जर इथे नगरसेवकांना प्रश्न विचारलं तर त्यांचेच गुंड मला आत्ता इथं मारू शकतात मग मा मी काय करायचं कोणाकडे जायचं पोलीस पण त्यांना भेटलेले आहेत मा आमच्या इथल्या ह्या एरियात आम्ही जे राहतो तिथे एक पंचवीस कुत्री रोज सकाळ संध्याकाळ दुपार भुंकत असतात त्याच्याबद्दल आम्ही कंप्लेंट केली पोलिसांनी आम्हाला दम दिला हे तुम्हाला मगाशी सांगितलं माझ्या भाषणामध्ये की ज्या लोकांच्या हातामध्ये तुम्ही सोपवलेत ना ज्याचा पश्चात्तापाचा हात तुम्ही कपाळावरती मारताय त्यापेक्षा तुम्ही स्वतः या क्षेत्रामध्ये या कळलं का आम्ही यायला तयार आहोत शिक्षण क्षेत्रात आम्ही काम करतो आम्ही तुमच्याबरोबर अमूलाग्र बदल घडवून आणू शकतो नक्की धन्यवाद जय महाराष्ट्र साहेब माझं नाव ॲडव्होकेट नागेश जायभाय जगाला नागेश जायभाय जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडवेन मी लॉ कॉलेजला होतो पहिला राजकारणी असा होता जे आत्मविश्वासानं हे सांगू शकले होते की मी असा महाराष्ट्र घडवीन जगाला हवा वाटेल असा मध्यंतरी तुमची विकासाची ब्ल्यू प्रिंट देखील आली इव्हन जगातील सगळ्या राजकीय नेत्यांचा जर अभ्यास केला तर महाराष्ट्राचं आमच्या तरुणांचं हे भाग्य आहे की एवढी दूरदृष्टीची विकासाची ब्लू ब्ल्यू प्रिंट तुम्ही मांडली राजविचार राज हा आम्हाला आवडतो परंतु माझा प्रश्न आणि प्रश्नापेक्षा खंत अशी आहे की ती एक हाती सत्ता आमची महाराष्ट्राची जनता आजपर्यंत सर्व पक्षांना दिली परंतु राजसाहेबांना ती कधी देईल आणि राजविचारांवरती आम्ही कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते नव्हेत परंतु सामान्य तरुण राजविचारांवरती प्रेम करतो हा राजविचार कार्यकर्ते किंवा संघटनात्मक पदाधिकारी सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यात कमी पडतात का असं आपण का कसं आहे अनेकदा यशाला उत्तर नसतं आणि पराभवालाही उत्तर नसतं दोन हजार चौदा साली ज्यावेळेला नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि ज्यावेळेला इतक्या मोठ्या प्रमाणावरती ज्यावेळेला खासदार भारतीय जनता पक्षाचे निवडून आले आणि बहुमत ज्यावेळेला हातामध्ये आलं त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा घराघर घराघरामध्ये जाऊन त्यांनी पटवलं होतं लोकांना असं नव्हतं एक व्यक्ती असते आणि मला असं वाटतं की त्या व्यक्तीच्या वरती लोक विचार करून मतदान करतात माणसं काम करत असतात माणसं सा जात असतात पोचत असतात परंतु कसं होतं की ज्यावेळेला एखादा यश ज्यावेळेला मिळतं एखाद्या राजकीय पक्षाला त्यावेळेला सगळ्यांना असं वाटतं की सगळे घरपर्यंत पोच पोचलेले आहेत घरपर्यंत ती व्यक्ती पोचलेली असते आजही अनेक लोकांनी यांच्यापैकी अनेक लोकांनी नरेंद्र मोदींना नरेंद्र मोदींकडे बघून इथल्या खासदाराकडे आणि आमदाराकडे मतदान केलं असेल कित्येकाना आमदार आणि कोण खासदार माहिती पण नसतील आणि नगरसेवक माहिती पण नसतील नावं पण त्या व्यक्तीकडे बघून त्या नगरसेवकाला किंवा आमदाराला किंवा खासदाराला मतदान होतं हा आजपर्यंतचा भारताचा इतिहास आहे मला असं वाटतं मी जर पटत असेल तर माझ्याकडं बघा सर आम्ही नेहमीच तुमची भाषणं ऐकून प्रेरित होतो सर आ, एक आ, एक सामान्य गृहिणी म्हणून मला तुम्हाला असं एक विचारू इच्छिते तुम्ही जे आत्ता म्हणलात की पॉलिटिक्समध्ये सामान्य माणसांनी यायला हवं वगैरे पण असं सांगायची इच्छा मला अशी आहे की मीडियाने ज्या पद्धतीने पॉलिटिक्सला इतकं भयावह करून ठेवलेलं आहे की आम्ही सामान्य माणसं इतकी घाबरतो कारण आम्हाला ठिकठिकाणी इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे करप्शन्स आणि सगळं जे काय बघायला मिळतं तर ते आम्हाला त्याच्यामुळे आम्हाला भीती वाटते म्हणजे वी आर एज्युकेटेड पण आम्हाला वाटतं की या फील्डमध्ये पडताना कशाला तुम्ही जे म्हणतात तसं कशाला कटकट आणि झंझट करून ताई कसं आहे मी आखुडी शिंगी बहुदुधी कमी चारा खाणारी काही जगात कुठंच मिळत नाही येस बरोबर की नाही yes, मग मला माहिती आहे त्याप्रमाणे यांच्या क्षेत्रातले या पत्रकारिता जी तुम्हाला भयाव वाटते यातले अनेक पत्रकार मला येऊन भेटतात आणि सांगतात की आम्हाला पत्रकारिता सोडून आम्हाला राजकारणामध्ये काम करायचंय कारण पत्रकारितेत काही राहिलं नाही yes, त्याच्यामुळे तेही इकडे येतात त्याच्यामुळे ते त्याची काळजी नसावी सर आमच्या ठिकाणी छोटे प्लॅटफॉर्म्स असे क्रिएट झाले जिथे यु नो सोसायटी लेवलवरती किंवा एरिया लेवलवरती नॉट नगरसेवक एवढ्या हाय लेवलवरती नाही पण छोटे ज्यांना खरंच उत्सुक आहेत जे कामासाठी चांगल्या माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे तुम्हाला खरंच जर समजा मी सांगितलं त्याप्रमाणे जर खरंच इच्छा असेल तर आपण इथून निघताना जर समजा आपण आपलं नाव आणि मोबाईल नंबर जर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे जर समजा देऊन ठेवलं तर ती लोकं मला आपलं त्या चिठ्ठ्या माझ्यापर्यंत पोहोचवतील हां माझ्यापर्यंत पोहोचवतील आता जाताना जर समजा तुम्ही या लोकांना लिहून दिलं तर मला असं वाटतं ते बरोबर जास्त yes, बरोबर मी जेव्हा पुण्यात थे येईन तेव्हा मी आपली नक्की निश्चित भेट येईन येस yes, कारण तुमची भाषण ऐकून मराठी माणूस प्रेरित होतो पण तो त्या भाषणापुरताच होतो घरी जाताना तो परत ही इज नॉर्मलाइज सो दॅट शुड नॉट हॅपन बसतो येस थँक्यू सर हॅलो जय महाराज सर सर आता पहिल्यांदा सर कसं व्हायचं जनते जनता नेत्यांना पैसे देऊन उभा करायची तुम्ही राजकारणात उभा पण आज जर राजकारण बघितलं तर धन दांडग्यांचा खेळ झालेला आहे अशा जनतेची पण तीच मानसिकता झालेली आहे अशा मानसिकतेत जर एखाद्याला मध्यमवर्गीय माणसाला राजकारण तर करता येणं शक्य आहे का आणि ते कसं केलं पाहिजे तुम्ही मला हे बघा मी ह्याची काय तुम्हाला जाहीर उत्तर देऊ शकत नाही तुम्ही मला येऊन भेटलात तर मी सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर देईन आणि तुम्ही या गोष्टीत नच बाहेर आहे ना आपल्याला सगळ्यांना बरोबर की नाही की जे चाललंय ते निमिटपणे बघ बघायचं आहे आपल्याला सहन करायचंय मला असं वाटतं की अशा अनेक गोष्टी आहेत अनेक क्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही काम करू शकता आणि त्याच्यानंतर कालांतराने तुम्ही विचार करू शकता की मी निवडणुकीला उभा राहू शकतो की नाही उभा राहू शकत या प्रोसेसमध्ये तरी किमान तुम्ही या ठीक आहे सर नमस्कार माझं नाव वरुण दिघे आहे तुम्ही जो पॉइंट मांडलात की काही लोक महाराष्ट्र सोडून परदेशात स्थायिक होतात माझ्या पंच्याहत्तर मी मुक्तांगण शाळेमध्ये शिकलेलो आहे माझ्या हो डिव्हिजनमध्ये पंच्याहत्तर लोक होते त्यातले ऑलमोस्ट साठ लोक भारताच्या बाहेर आहेत मुक्तांगणात मुक्तांगण आणि बऱ्याच शाळा आहेत ते मुक्तांगणात आहेत मुक्तांगण सगळीकडेच म्हणजे पॉइंट असा आहे की तिकडे मी काही गोष्टी मी पण होतो बाहेर काही वर्ष हो, मी आलो परत काही गोष्टी आपण बघतो जाणवतो की अरे ट्रॅफिक सिस्टीम कशी आहे ट्रान्सपोर्ट तुम्हाला तेच सांगतो आपल्या तिकडे व्यवसाय माझी एक सोळा मिनिटाची एक डॉक्युमेंटरी आहे ॲस्थेटिकवरती मला असं वाटतं युट्यूबवरती ते आहे आपण जरूर बघा आणि त्याच्यामध्ये मी हे, हे मी मांडलेलं आहे त्याच्यामध्ये की शिक्षण व्यवसाय नोकऱ्या या भारतात देखील आहेत नाही अशाला भाग नाही ही जी सगळी बरीचशी मुलं जी परदेशामध्ये जातात त्यांना हवं काय असतं त्यांना हवं सभोवतालचं वातावरण ते जे सभोवतालचं वातावरण आहे ना त्याच्यासाठी म्हणून ते देश निवडतात नाही तर शिक्षण तर इकडे पण चांगलं मिळतं नोकरी तर इथे पण आहेत व्यवसाय इथे पण तुम्ही करू शकता इकडूनच शिकून तिकडे जातो तिकडे काम करतो पण साधं सर पी एम टीओ प्रवास करताना जो आईबाबा प्रवास नाही करू शकत म्हातारी माणसं प्रवास नाही करू शकत तर तो जो सेन्स ऑफ यु नो सेन्स ऑफ बिलॉंगिंग सेन्स ऑफ गिव्हिंग बॅक टू द सोसायटी हा नाही आहे आणि हा राजकारणातून कसा होईल हे मला सांगाल का कसं आहे मी तुम्हाला साधी गोष्ट सांगतो की एखादा जर समजा लोक माझी एक बावीस तारखेला आत्ता जानेवारीला बावीस किंवा तेवीस मला सध्या गेल्यावरती मला डेट कळेल ती एक मुंबईमध्ये मी एक जाहीर सभा घेतो आहे मी ह्याच सगळ्या विषयामध्ये की जागृत जागृत हा फक्त नगरसेवक आमदार खासदार असला पाहिजे अशातला भाग नाही जागृत लोकांनी पण असणं गरजेचं आहे तो काहीतरी करेल याच्यावरती विसंबून राहून चालणार नाही आहे ना आपल्याला पण काहीतरी करायला लागेल मग कित्येकदा मला येतात दादर चौपाटी आणि हे सगळे चौपाटे साफ करायचे आहेत मी त्यांना सांगितलं करू नका कारण ज्यांच्या हातात ते काम आहे महानगरपालिका त्यांना उद्या सवय लागेल अच्छा पोर येऊन साफसफाई करतात का बरं ठीक आहे आनंद आहे आमचं काम वाचलं जिथे पण आपल्याला लक्ष द्यायला पाहिजेत तिथे आपण लक्ष देत नाही होत आपल्या भागामध्ये अनधिकृत बांधकामं वाढतात त्याच्या म्हणून मी म्हटलं ना की तुमची लोकं म्हणून आज तुम्ही एक मतदार म्हणून समजा आपण पकडूया तुमची भीतीच नाही आहे कोणत्याही लोकप्रतिनिधीला तुमची भीतीच वाटत नाही आणि भीती न वाटण्याचं कारण कारण त्यांना माहिती आहे की हे कुठच्या ना कुठच्या तरी विचारांसाठी कुठच्या ना कुठच्या तरी पक्षासाठी बांधील आहेत येऊन आपल्यालाच मतदान करणार त्याच्यामुळे आपण जसे आहोत तसे वा कसंही तरी चालेल या सगळ्या गोष्टींमधनं हे पुढचं सगळं घडतं तुम्ही स्वतः जर जोपर्यंत इनिशिएटिव्ह घेत नाही तुम्ही स्वतः जोपर्यंत रस्त्यावरती येत नाही तोपर्यंत ही गोष्ट होणार नाही आणि तुम्हाला जर समजा या गोष्टींमध्ये बदल मला असं वाटतं तुमचं वय किती काय मला थर्टी सिक्स छत्तीस वर्ष बरं तुम्ही तर यायला पाहिजे ज्याच्या आत पोटात आग आहे ना काहीतरी करून दाखवायची मला मला असल्या तरुणांची गरज आहे की तुम्ही लोक यायला पाहिजेत मार्ग मिळतील मार्ग आहेत शंभर टक्के मार्ग आहेत पण त्या गोष्टीमध्ये तुमच्याकडनं पण सातत्य पाहिजे की बाबा मला नाही झेपणार बाबा मला नाही कळणार मला हे कळतच नाही मला हे समजतच नाही समजून घ्या सर काही मॉडेल्स आहेत काही मित्र आहेत ज्यांनी तयार केले आहेत की रस्त्यावरती सिग्नल कसा हवा झेब्रो क्रॉसिंग कसा हवा ते ऑन द पेपर इंडिया इज व्हेरी स्ट्रॉंग पुणे इज व्हेरी स्ट्रॉंग म्हणते exactly. एक्झिक्यूट करताना इतके प्रॉब्लेम्स येतात इतके चॅलेंजेस येतात तर ॲज अ पर्सन राजकारणात येताना तुम्ही जे म्हणताय तर तुम्ही ॲज अ ॲडवायझर म्हणताय की तुम्ही ॲज अ नेता म्हणताय मी कुठच्याही अंगाने बोलतोय माझं असं म्हणणं आहे की समजा तुम्ही दहा लोक आहात असं पकडा समजा तुमचा एक ग्रुप आहे एक पंचवीस जणांचा ग्रुप आहे या भागामध्ये समजा तुम्ही असाल एकाला पाठवा राजकारणात सगळेच काय राजकारणात येऊ शकत नाहीत प्रत्यक्ष निवडणुकीला उभे राहू शकत नाहीत बरोबर की नाही बरो आम्ही तिकीट वाटताना आमचे काय होते हालत ते आमचं आम्हाला आम माहिती असते साहेब मी जुनं आहे त्याचं काय करायचं मला कळतच नाही जुना आहे म्हणजे मोरावळाच झाला तो माझं असं म्हणणं आहे की काही गोष्टी ह्या मेशोली आपण समजून घेतल्या पाहिजे आणि ठरवून घेतल्या पाहिजेत म्हणून मला तुमची गरज आहे ठीक आहे सर नंबर शेअर करतो प्लीज आपण बोलूया थँक्यू सर नक्की माझ्या व्याख्यानापेक्षा जास्ती वेळ लावू नका साहेब नमस्कार जय महाराष्ट्र मला मुंबईला जायचंय माझं नाव विवेक इनामदार फक्त एक तुम्ही जो प्रश्न मांडला तो मध्यंतरी सगळे भोंगे आणि ध्वनी प्रदूषण तो प्रश्न फक्त साहेब तुम्ही लावून धरा ही माझी विनंती आहे कारण ते सर्व पुणेकारांना सर्व पुणेकारांना त्याच्यापासून खूप त्रास होतो भोंगे किंवा गणपती उत्सव जरी असेल तरी आवाजाची मर्यादा साहेब तुमचे मुख्यमंत्री आहेत तुम्ही सांगा त्यांना तुमच्या फेवरमधले मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री साहेब माफ करा तुमचे मुख्यमंत्री म्हणजे तुमच्या फेवरमधले मुख्यमंत्री आहेत ते तुमचे नक्की ऐकतील सर आ... आ, या मी या भोंग्यांसंदर्भामध्ये मी ज्यावेळेला हे आंदोलन सुरू केलं त्यावेळेला त्या भोंग्यांच्या संदर्भातल्या आंदोलनामध्ये तुम्ही जर समजा माझं नीट ऐकलं ते भाषण किंवा त्याच्यानंतरचं माझं आलेलं निवेदन जर समजा तुम्ही ऐकलं तर माझी इच्छा आहे की हे एका राजकीय पक्षाचं काम नव्हे फक्त हे तुमच्यासारख्या लोकांचं देखील काम आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही जर समजा अशा प्रकारे मछलीवरती भोंगा वाजत असेल तर तुम्ही पोलिस कंप्लेंट करायची आहे पूर्ण होऊन देत माझं पोलीस कंप्लेंट करायची आहे पोलिसांनी जर समजा ती गोष्ट ऐकली नाही तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट पोलिसांवरती होऊ शकतं त्या पोलिस अधिकाऱ्यावरती कारवाई त्याच्यावरती सगळी इन्क्वायरी लागू शकते की त्यांनी ही गोष्ट केली नाही तर आमच्या अनेक लोकांनी पक्षातल्या असेल किंवा माझ्या परिचित असलेल्या अनेक लोकांनी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रारी केलेल्या आहेत अनेक ठिकाणी जे त्यांना असं वाटलं सगळं शांत झालं आणि परत सगळ्यांनी सुरू केले भोंगे वगैरे ते परत सगळे बंद झाले माझं मुंबईच्या पण पोलीस कमिशनरांशी पण बोलणं झालं त्यांनी सांगितलं अशा ठिकाणी कुठे होत असेल तर तिकडे पहिल्यांदा पोलीस स्टेशनला कंप्लेंट करा त्याची एक कॉपी मला पाठवा आमच्या इकडे बाहीमला पण परत सुरू झालं होतं परत क कंप्लेंट केल्या आता बंद झालं मला काय आहे हे मी त्या आंदोलनाच्या वेळेला मी एक गोष्ट बोललो होतो की हे आंदोलन एका दिवसाचं आंदोलन नाही आहे या, या आंदोलनाला सातत्य हवं ते सातत्य आमच्याकडून तर आहेच पण मला असं वाटतं तुमच्याकडून पण हवं ना तरच ती गोष्ट होऊ शकेल आता जानेवारीमध्ये अजून एक काही गोष्ट मांडणार आहे ती पण बघा आणि ऐका मला मुंबईला जायचं रे बाबा सर एकच प्रश्न सौरभ भोसले सर माझं नाव सर तरुणांनी राजकारणात यावं ही गोष्ट बरोबर आहे सर परंतु तर आज तरुणांना इंटरेस्टच नाही राहिलेला की राजकारणाविषयी थोडी पण गोष्ट बोलायची किंवा आहे पण सत्तर टक्के तरी विद्यार्थ्यांना या गोष्टीमध्ये कोणताही रस नाही आहे आणि दुसरी गोष्ट घरच्यांना कसं कन्व्हिन्स करायचं सर की बाबा मी त्या गो क्षेत्रामध्ये व्यवस्थित काम करल आणि सुखरूपपणे काम करू शकल हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे सर सुखरूपपणे हां सर कारण कोणत्याही गोष्टीमध्ये एखादी चळवळ जरी उभी करायची म्हटलं तरी देखील तशी परिस्थिती राहिलेली नाही की कॉलेजमध्ये जसं एक्क्याण्णवच्या अगोदर निवडणुका होत होत्या किंवा त्या माध्यमातून वेगवेगळे प्रश्न मांडले जातात एक क्षेत्र तुम्ही उद्या कुठच्याही क्षेत्रामध्ये गेलात तरी एक क्षेत्र हे काही सोपं क्षेत्र नाहीये बरोबर की नाही उद्या जर समजा तुम्ही कुठेतरी व्यवसायाला लागलात असं पकडा आणि समजा आपण तुम्ही असं पकडा की तुम्ही रेस्टॉरंट सुरू केलं आणि तुमचे एक दिवस लक्षात आले की तुमचे जे काही कूक आहेत ते पळवले गेले काय करणार तुम्ही म्हणजे तुम्ही कुठच्याही क्षेत्रामध्ये गेलात तर अडचणी या येणारच आहेत त्रास हा होणारच आहे त्यातनं मार्ग काढून तुम्हाला पुढे जायचं आहे मी ज्यावेळेला एक राजकीय पक्ष ज्यावेळेला स्थापन केला मी मी राजकीय पक्ष माननीय बाळासाहेब ठाकरे हयात असताना तो पक्ष काढला आहे मी दुसऱ्या कुठच्याही राजकीय पक्षामध्ये नाही गेलो माझ्या समोर समोर चार पक्ष होते हे चार मोठे पक्ष असताना मी माझा स्वतःचा पक्ष काढलाय माहीत नव्हतं का की त्रास होणार आहे पण स्वप्न माझं मोठं आहे माझ्या इच्छा मोठ्या आहेत मला काय करायचंय महाराष्ट्रासाठी हे जे स्वप्न आहे माझं हे खूप मोठं आहे हे इतर चारही राजकीय पक्षांपेक्षा मोठं आहे याची मला खात्री आहे आणि तिचं जर खात्री असेल तर तुम्ही निश्चित राजकारणामध्ये येऊ शकता आणि टिकू शकता थांबू अ काय मत परत घ्यायचंय अहो असं खूप लग्न झालेले लोक पण बोलतात आम्ही दिलेलं मत परत घ्यायचं नाही घेता येत <laughs> मी बघाशी जे बोललो ना ह्याला भीती उरलेली नाहीये म्हणूनच ही भीती म्हणूनच ही भीती वाटावी भी असं तुमच्याकडनं दबावगट निर्माण झाला पाहिजे तो आपण मला येऊन भेटा निश्चित भेटा आपल्याला फक्त नाव आणि नंबर देऊन ठेवा फक्त धन्यवाद एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट